नमस्ते मी मित्रांनो, आपण आहोत माझ्या चॅनलचं नाव कोकण आणि मी. मित्रांनो, आपण आता चाललो आहोत देवगड साईडला. वाटेत जरा देवदर्शन घ्यायचं आहे, आज आहे गुरुवार. तर हडपेडमध्ये एक स्वामी समर्थांचा मठ आहे, तिथला एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. एक वर्ष होऊन गेलं, जमलं तर तिकडे जाणार आज गुरुवार आहे म्हणून, नाहीतर मग इकडे वरच्या बाजूला बघतो. आणि आज पाऊस नाही, आज वातावरण सगळं असं मोकळं आहे, तरी पण सांगता येत नाही, शाश्वती नाही. पाऊस कदाचित येऊ शकतो, तर पाऊस आला तर सगळं जाणं कॅन्सल होईल. पण पावसाच्या अगोदर आम्ही आता निघणार आहोत. तर मित्रांनो, बघूया आपल्याला कुठे व्हिडिओ बनवायला भेटतो. आणि तत्पूर्वी एक माझ्या चॅनलचं नाही मित्रांनो कोकण आणि मी, तर आठवणने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. आणि आज तर रस्ता क्लिअर दिसतो आहे, गाडी चालवायला मस्त मजा येईल. आज इथं पाणी पाणी होतं इथे इथे त्या बाजूला संपूर्ण ह्या बाजूने पुन्हा सगळं ओललं होतं. आज काय नाही, आज क्लिअर आहे. चला निघूया आपण. माझ्यावर ओंकार आहे अर्धातच, कॅमेरा धरला नाही. आणि आपण आता निघूया. चलो सगळ्यांना आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला. आज गुरुवार आहे, जरा ग्रामदेवतेच्या देवळात जाऊन आहे आपण. किंतीचं झाड होतं थोडं मोठं आहे, मस्त दोन्ही किंती झाड. आता अजून हे लोक चालले आहेत ना मांडावर, अजून देव इकडे आहेत. आपण देवळात जाऊया. मांड कधीच मी उडेव केला आहे तोटा. मांड जरा बाजूने दाखव मला आधी, आपण आता इथे जाऊया. मंडळाच्या होळीचे वगैरे गाणे चालू. हा मांड देव काटे आपण पुढे जायचो. गाराणे चालू आहेत, है ना. मिस्टर छगन आहेत तिकडे. काही देवीच्या खांबकाट्या इकडे आहेत चवाट्यावर, पण आपण आता जाणार आहोत देवळात. मित्रांनो, पावणादेवीचं दर्शन घेऊन या. चला तिथे एक होळी आहे, ती बघूया आपण. तिकडे होळी आहे. आपल्याकडे जानेवारी महिन्यात ह्या देवीचा सप्ताह असतो, त्याचे व्हिडिओ आपण टाकले आहेत. पावणादेवीचा पुत्रदा एकादशीला आपल्या साधारण जानेवारी महिन्यामध्ये जत्रा असते इकडची. आणि बघा किती छान वाटते, मस्त इकडे. हा हा हा, पावसाचे ढग त्या बाजूला, गोल्डन छटा, मस्तपैकी रस्ता आज क्लिअर आहे, पाऊस नाही आहे, वातावरण एकदम मस्त असं आल्हाददायक. दुपारचं ऊन असते पाण्याचं, आता ऊन नाही. पावणा देवीच्या दर्शनाला जा. इकडे शॉन आले, ते पण हैराण झाले तुम्ही.
सोलर दिवा, सावरे चावड भाई असं मोठं झाड। मित्रांनो, राई आहे ही पावणादेवीच्या आसपास। तुम्हाला कोणाकोणाला ना कोकणातल्या राई असतात, आमराई किंवा राई म्हणतो आपण त्यांना, देवांच्या राखीव असतात, तिथे कोण जात नाही। कोणाकोणाला ना राई आवडतात ना ते सांगा। आपल्या कोकणात मस्त आणि राईमध्ये एकदम मस्त वाटते, थंड घर आहे बघा। इथून इथे मंदिर आहे, मोठमोठे झाडे आहेत, इथून रस्ता केलेला आहे। ती बघू पताका फडकते बघा, मस्तपैकी आपलं हे शिरगावची तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पावणाई देवी हे आमचं ग्रामदैवत आहे मित्रांनो। आणि आता होळीचे दिवस आहेत, तुम्ही होळी बघितलात असेल। हे बघा होळीचं निशान, सापातून डोकावते बघा होळी। मित्रांनो, तत्पूर्वी एक माझ्या चॅनलचं नाही कोकण आणि मी, कोकणशी कनेक्ट राहा। माझ्या चॅनलला आठवणीस सबस्क्राईब करायला विसरू नका, ऑल सिलेक्ट करा, बाजूचं बेल बटन दाबा आणि मस्तपैकी कोकणातील सण उत्सव निसर्गाशी संबंधित व्हिडिओ आपल्याला नेहमी पाहायला मिळते। हे बघा निशान होळीचं किती छान वाटते बघा, हा हा वाऱ्यावर मस्त डोलते। ती आहे पावणाई देवीची इथली होळी। आणि तुम्हाला मी एक व्हिडिओ टाकला आहे तो चवाट्यावर तिकडे मांडावर, तिकडे पण एक मोठी होळी असते। हे बघा आता इथून तुम्हाला, हे बघा त्या बाजूने रोड आहे, हा एक वेळ पण बेहळा म्हणतो म्हणजे आमच्याकडे हेळा म्हणतो। हेळाचं पण एक केवढा मोठा वृक्ष आहे बघा, हवा ढवे वृक्ष अशा राहीत, मोठमोठी झाडं आहे। आपटा इथे दसऱ्याला सोनं लुटलं जातं, माझ्या चॅनलवर दसऱ्याचं सोने लुटण्याचा व्हिडिओ बघा। हेच ते झाड आहे बघा मित्रांनो, हे बघा आपट्याचं केवढं मोठं झाड आहे मस्तपैकी। यासाठी या बाजूला मोठमोठे सावरीचे वृक्ष, सावर आताशी मस्तपैकी फुलं वगैरे येऊन फुटतात त्याचे, ते कापूसातला छानसं झाड आहे बघा। भरपूर वारा सुटला आहे, याबद्दल देवगड समुद्र किनारे आहे, इकडून ना वाऱ्याचा ह्या बाजूने, हे बघा जोरात वारा म्हणजे ह्या बाजूला ना काल पण इकडूनच पाऊस आलेला, आज पण मला वाटतं ह्या बाजूला पाऊस पडतो। बीचच्या बाजूला पण जाऊ शकत नाही, ह्या बाजूला वारा दिसतात मस्त पैकी अशी राई आहे। इथे अंगणात चाप्याच्या फुलांचा साडा पडलेला आहे बघा, मस्त चाप्याची फुलं, चाप्याचं झाड। मित्रांनो, त्यासंबंधित मी एक व्हिडिओमध्ये येईलच, चाप्याच्या झाडासंबंधी खास व्हिडिओ, कारण कोकणात चाप्याच्या वृक्षाला खूप असा आपला सांभाळला जातो। चाप्याची ती फुलं आता गुढीपाडवा येतो आहे अर्थातच, तर गुढीपाडव्याला त्याच्या माळा गुढीला लावल्या जातात सजावटीसाठी, चाप्याचं फुल पाहिजेच असं मस्तपैकी कोकणचा निसर्ग आहे मित्रांनो। आणि मी आता जाऊन आतमध्ये देवीचं दर्शन घेणार आहे, पण आतमध्ये काय व्हिडिओ बनवत नाही आता मी, कारण देवीच्या संबंधित व्हिडिओ वगैरे आलेले आहेत आपले। आता फक्त होळीचा हे सीझन आहे, देवदर्शन घेऊया, आपण तुम्हाला होळी दाखवली, कारण ही होळी फक्त होळीमध्येच असते। दसऱ्यासाठी ह्या झाडाचा उपयोग आपट्यात भरपूर मस्त हा कुठले छान वाटते। इथे जर मी बसतो बसतो आणि बाजूला देवीचं दर्शन मी घेणार आहे। तुमचं जरा देवीचं दर्शन करून घेतलं पुढे जाणार आपण पाहिलं असेल पावणाई मातेचं दर्शन आपण घेतलं। आता छानशा सापेच्या वृक्षाखालीच्या व्हिडिओची मी सांगता करतो आहे मित्रांनो, आणि व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही, तर तुम्हाला एक थोडीशी सफर दाखवली मी संध्याकाळचं, एक छानसा देवीचं दर्शन घेतलं आपण। आणि पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो मित्रांनो, आठवण नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, ऑल सिलेक्ट करा, बाजूचं बेल बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येतील आणि कोकणशी संबंधित हे व्हिडिओ तुम्हाला त्वरित पाहायला मिळतील। मी आता आपली रजा घेतो आणि आपण भेटू एका चांगल्याशा पुढच्या मस्त व्हिडिओत। कोकणात आता वातावरण मस्त आहे, पाऊस पण इकडे तिकडे दिसतो आहे। जसजसे व्हिडिओ मला करायला भेटतील चांगले चांगले, तसतसे छान छान व्हिडिओ मित्रांनो मी टाकत राहीन, आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ ह्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला मित्रांनो, आता आपली रजा घेतो आणि देवीचं जाऊन जरा दर्शन घेणार आहे। बाय बाय, आपण भेटू एका पुढच्या व्हिडिओत। तसं